पण एका माळ्याला दिल्यावरती त्याला माहिती की ह्या भूमीच्या भूमीमातेच्या उदरात घातल्यावर ह्याला अंकुर फुटणार, कारण त्याच्यात ती शक्ती सुप्तावस्थेत आहे. आणि म्हणूनच आईचं स्वरूप पाहिजे, कारण मेहनत करायला आईच तयार असते. रागवणं बिघडणं हे फार सोपं काम आहे, पण प्रेम करणं हे लोकांना कठीण वाटतं, आम्हाला काही कठीण वाटत नाही. तसंच कुंडलींचं जागरण अशाच लोकांच्यामुळे होणार आहे जे स्वतः प्रेमस्वरूप आहे. ज्यांच्यामध्ये प्रेम नाही, ज्यांच्यामध्ये परमेश्वराचा साक्षात्कार नाही, ज्यांना याचा अधिकार नाही, त्याच्यासमोर कुंडलिनी जागृत होणार आहे. आता आपलंच बघा, जर शाळेचा मास्तर आला तर मुलं लगेच उभी राहतात, पण जर शाळेचा एक हमाल आला तर मुलं उभं राहणार? ज्याचा अधिकार असेल तोच हे कार्य करू शकतो, आणि हा अधिकार सुद्धा प्रेमाचा आहे ते आपल्याला समजते. अधिकार म्हटलं म्हणजे दंडुकेबाजीच आपल्याला समजते, पण हा प्रेमाचा अधिकार आहे. ज्या माणसाला ह्या प्रेमाचा अधिकार असतो तोच ही कुंडलिनी जागृत करू शकतो असं निधान आहे. इतकंच नाही, ज्यांनी हिंदू धर्माची स्थापना केली जी त्याचे पाप्रेरक होते अशा आदिशंकराचार्यांनी तर हे सांगितलेलं आहे की योग सांख्य वगैरे करून, त्याच्यावर वादविवाद करून, त्याच्यावर भाषणं देऊन, त्याच्याबद्दल पुष्कळ बोलून किंवा काही डोक्यावर उभं राहून किंवा भजनं म्हणून किंवा काहीही म्हणून परमेश्वर मिळत नाही. कुंडलिनीच्या जागृतीने मिळतो, आणि कुंडलिनीची जागृती ही आईच्याच कृपेने होते, अगदी स्पष्ट लिहिले. आणि शेवटचं त्यांचं पुस्तकसुद्धा जे सौंदर्यलहरी म्हणून प्रसिद्ध आहे त्याच्यात त्यांनी काहीही विवेचन केलेलं नाही. पहिल्यांदा विवेकचुडा म्हणून पुस्तक लिहिलं, पण त्याच्यात काहीही केलं नाही, फक्त त्यांनी आईची स्तुती केली. तिचे जे 1000 चक्र त्यांना माहिती होते त्याचं सगळं औषध वर्णन, ती हू म्हणते तेव्हा त्याला काय अर्थ आहे, हा म्हणते तेव्हा काय होतं, तिचे कसे काय ते फिरतात, आणि त्यावेळेला कशा रीतीने शक्तीचे मार्ग बनतात, आणि कशा रीतीने कुंडलिनी जागृत होते वगैरे वगैरे हे नुसतं ते वर्णन करत राहिले. तेव्हा लोकांनी विचारलं की तुम्ही इतके विद्वान असून हे काय, पण ह्याच्या पलीकडे काहीही नाही. ह्याच्याशिवाय जर कुंडलिनी जागृत होत नाही तर मग बाकीचं सांगत, म्हणजे एखाद्या बीला आपल्याला जर रोपायचं असतं तर आपण इथे लेक्चर दिलं आता ह्या बीचं असं आहे आणि त्याचं तसं आहे अमकं आहे, तर त्याच्यात काही येणार आहे? तुम्ही त्याच्यासमोर हातप्रयोग करा, नाही तर डोक्यावर उभे राहा, नाही तर पुष्कळ लोक जीप बीप कापून आतमध्ये घशात घालतात, ती काय काय प्रकार करतात, एका पायावर उभे तासन तास उपास करायचा, तपास करायचा, हे करायचं, ते करायचं, नावं घेत राहायची, पोपटपंची करायची, सगळं करतात. करून बघा ते रोप येणार आहे का? ते सहज होते आपोआप स्पंचिंग, त्याच्यासाठी काही करावं लागणार नाही. आज तुम्ही झाले मानव, त्याला तुम्ही काय केले नाही. आता पेन्सिलिनचा शोध सुद्धा जो मॅडम क्युरीने लावला तो तरी कसा लावला ते तिच्याच पुस्तकात बघितलेलं बरं. तिचं असं म्हणणं आहे की मी सगळीकडे शोधत होते मला काही सापडलं, शांतपणे एकदा बसले ते तर कुठून तरी अननोनमध्ये अज्ञातातून मला एकदम कळ की पेन्सिलिन हे ह्या ठिकाणी मिळणार. जे ज्ञात आहे ते सगळं आपलं आहे समोर, लायब्ररीत सगळं ठेवलेलं आहे. जे अज्ञातात आहे तिथून कळलं म्हणजे ते ज्ञान, आणि सगळ्यात अज्ञातात आहे ते हे सत्य की तुम्ही आत्मा आहात. तुम्ही आत्मा आहात, हे शरीर मन बुद्धी अहंकार नाही, तुम्ही आत्मा आहात, हे खरं सत्य. आणि हे सत्य एकदा आपल्यामध्ये मांडलं गेलं, जाणवलं गेलं, आणि आपल्यातला आत्मा वाहू लागला म्हणजे आपल्याला खरा अर्थ लागेल, म्हणजे आपण समर्थ होणार. त्याच्या आधी जर म्हणायचं की तुम्ही हे करू नका, ते करू नका, हे सोडा, ते सोडा, काळे कपडे घाला नाही तर पांढरे कपडे घाला, नाही तर डोक्यात हे घाला, आणखीन चण्याशी बनून फिरा, नाही तर काय जगाभरच्या गोष्टी ज्या आहेत त्याला काय अर्थ आहे? हे सगळं ज्यांनी केलं 1000 वर्षापासून तुम्ही पाहिलंय रूढीगत, त्याचा काही अर्थ लागला? जोपर्यंत तुमच्या जागृती होत नाही, जोपर्यंत तुमच्यात प्रकाश येत नाही, तोपर्यंत परिवर्तन होणं हे अशक्य. अगदी बीचंच उदाहरण परत, बीमध्ये परिवर्तन तेव्हाच होतं जेव्हा त्याच्यातला अंकुर जागृत होतो. तो अंकुर जागृत झाला पाहिजे. जोपर्यंत तो अंकुर तुमच्यामध्ये जागृत होणार नाही तोपर्यंत तुमच्यात कोणत्याही प्रकारचं परिवर्तन येऊ शकत नाही, तुमची वाढ होऊ शकत नाही, तुमची वृद्धी येऊ शकत नाही, आणि तुमचं जे काही आंधळ्यासारखं चाललेलं वर्तन आहे ते बदलू शकतं. डोळे आल्याबरोबर
तुमच्या एकदम लक्षात येते की हे इथे काळं, हे इथे पांढरं, हे इथे निळं आहे. अंधारात सगळेच रंग एकसारखे दिसतात, काहीही समजत नाही आणि सुचत नाही. आता एक पद्धत अशी की तुम्ही ह्या खोलीत आले, अंधार आहे, चाचपडत चाचपडत एक खुर्ची धरली, म्हणजे खुर्ची म्हणजे खोली. आपल्याला हत्तीची कहाणी माहिती आहे, थोडं पुढे यावं म्हणजे मागची मंडळी. देवळात जातात आम्हाला दर्शन घ्यायचं आहे, इथेही फार माताजी आम्हाला दर्शन द्या. हजारो माणसं आली तरी दर्शन पाहिजे. अहो दर्शन दर्शन झालं, कितीदा आले पायावर देवाच्या तुम्ही, इथून पायी जाता पांडुरंगाला, तिथे त्याचे पायसुद्धा घासून टाकले, पण तुमच्यात काही आलं आहे का असा स्वतःला प्रश्न विचारा. मी बघितले त्या बिचाऱ्या पांडुरंगाचे पायसुद्धा, त्याचे दगडसुद्धा पायाचे झिजून गेले, पण इकडे काय झालं का? म्हणे चंदनापरी झिजतो पांडुरंग, तो झिजतो, पण तुमचं काय झालं? तुमच्यात काही चंदनाचा वास आला का? कारण जे चंदन आहे ते अजून जागृत झालेलं नाही, ते जागृत झालं पाहिजे. ते झाल्यानंतर मग बाकीचं बोलूया. आधी तुम्ही प्रकाश तर घ्या. आता ह्या खोलीत तुम्ही जर अंधारात आला, मागे मी सांगत होते तसं, तर तुम्हाला काय दिसेल? एक हे दिसलं ते सत्य, ते दिसलं ते सत्य. एखादा पंख्याला लागला तर पंख्या सत्य आहे, त्याच्यासाठी भांडत राहायचं. पंख्यावाल्याने खुर्चीवाल्याशी भांडायचं, खुर्चीवाल्याने सतरंजीशी भांडायचं, हे सारखं का? त्याचं म्हणणं हे सत्य, त्याचं म्हणणं ते सत्य. पण डोळे सगळ्यांचे बंद असल्यामुळे आता बघा, आई हे सांगणार आहे, तुम्ही जरा शांत बसा, डोळे उघडते मग बघा. त्यातूनही तुम्हाला माहीत आहे की एक बटन दाबलं की सगळीकडे लाईट होईल, पण जाणकार पण ज्याला ही लाईट माहिती आहे तोच जाणार, तोच खुश. त्याने जर सांगितलं की हा दिवा तुम्ही पेटवायचा तर इथे दाबा, लगेच दिवा पेटला. पण त्या दिव्याच्या मागे केवढी मोठी पूर्वपीठिका आहे, संबंध इतिहास आहे त्याच्या. त्यामुळे नुसतं काय आम्ही बटन दाबल्याशी गोष्ट नाही, म्हणजे ही जी कुंडलिनी आपल्यामध्ये आहे आणि ही जी चक्र आपल्यामध्ये परमेश्वराने बांधलेली आहे आणि जी स्थित आहे जी तुम्ही बघू शकता, कुंडलिनीचं चढणं तिचं स्पंदन पुष्कळ लोकांमध्ये दिसत. तर हे जे काय परमेश्वराने कार्य केलेलं आहे ते काय आजचं नाही, ते तुम्ही कार्बन होता त्याच्या आधी तुम्ही काय होता तिथून आहे. आणि संबंध विश्व आपल्यामध्ये, संबंध विश्व आपल्यामध्ये, पण ते विश्व जाणण्यासाठी प्रथम आत्म्याचा प्रकाश मिळवला पाहिजे. संध्याकाळी मी आत्म्यावर बोलणार आहे, आज कुंडलिनीवर बोलते. कुंडलिनी शक्ती ही तुमची शुद्ध इच्छाशक्ती आहे, शुद्ध इच्छाशक्ती, म्हणजे त्या इच्छेत दुसरं काही मिक्सचर नाही, फक्त परमेश्वराला मिळवावं, परमेश्वरात समावं, आत्म्याचं दर्शन मिळवू, आत्म्यामुळे परमेश्वराला मिळवावं, ही एक शुद्ध इच्छा तुमच्यामध्ये परमेश्वराने कुंडलिनी रूपाने ठेवलेली आहे. ती आहे पण अंधुक आहे. तिला थोडीशी चालना जर मिळाली तर ती पूर्णपणे जागृत हो, सगळ्या काही तुमच्या इच्छांवर मात हो, सगळं चित्त आतमध्ये ओढून तुम्हाला आत्म्याचं दर्शन आहे. आता हे चित्त तुम्ही आत्म्याकडे न्या असं म्हटलं तर नेऊ शकता का? तुम्ही नाही नेऊ शकता. तुमचं लक्ष माझ्याकडे, माझ्या भाषणाकडे, पण जर मी म्हटलं हे चित्त तुम्ही तिकडे न्या तर नेऊ शकत नाही. पण एकदा ती घटना झाली म्हणजे आपोआप आतमध्ये चित्त ओढलं जातं आणि मनुष्याला त्या आत्म्याची ओळख.